हॅलो फ्रेंड्स, मी अप्रणा। कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेत असाल। चेहऱ्यावरती चमकदारपणा कायमस्वरूपी टिकवून ठेवण्यासाठी किंवा जर तुमच्या चेहऱ्यावरती चमकदारपणा नसेल, ग्लो नसेल, तर त्यासाठी घरगुती काय उपाय करायला हवा? किंवा मग मी काय करते माझ्या चेहऱ्यावरती चमकदारपणा टिकवून ठेवण्यासाठी किंवा चमकदारपणासाठी मी काय यूज करते, तर तेच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चेहऱ्यावरती ऑइल करते, ऑइलिंग करते। सर्वांच्या घरामध्ये पॅरासूट कोकोनट ऑइल इझिली उपलब्ध असतं, जे की आपण हेअरला यूज करतो। 100% प्युअर आहे हे कोकोनट ऑइल। तर याची आपल्याला 2-3 बूंद घ्यायचे आहे, 2-3 बूंद घ्यायचे आहे। आणि 2-3 बूंद घेतल्यानंतर आपल्याला फेसवरती अप्लाय करायचं आहे। मी हाच घरगुती उपाय करत असते, तर तो तुम्हाला देखील आज सांगत आहे, शेअर करत आहे तुमच्यासोबत। आपल्याला आठवड्यातून नाही सॉरी आपल्याला 15 दिवसांमधनं एकदा, म्हणजे महिन्यातनं दोनदा आपल्याला आपल्या चेहऱ्यावरती कोकोनट ऑइलनं मसाज करायची आहे। आणि मसाज करताना अगोदर आपल्याला 2-3 बूंद आपल्या हातावरती घ्यायचे आहेत, नंतर आपल्या फेसवरती अप्लाय करायचे। आणि फेसवरती अप्लाय केल्यानंतर त्याला वरच्या साईडनं, आपल्याला खालच्या साईडनं नाही, वरच्या अपवर्ड डायरेक्शननं आपल्याला त्याला मसाज करायचे आहे। आणि मसाज केल्यानंतर आपल्याला याला ॲटलिस्ट 1/2 घंटा आपल्या चेहऱ्यावरती ठेवायचं आहे। आणि त्यानंतर आपला चेहरा आपल्याला फेस वॉशने वॉश करून घ्यायचं आहे। तुम्ही जे पण फेस वॉश यूज करत असाल ते यूज करून तुम्हाला फेस क्लीन करून घ्यायचं आहे। याने तुमचा चेहरा मॉइश्चराइज राहतो आणि अगदी ग्लो करायला लागतो। हाच उपाय मी करत असते, ज्यामुळे माझ्या चेहऱ्यावरती चमक राहते कायमस्वरूपी। आणि ऑइल अप्लाय करायच्या अगोदर आपला चेहरा आपल्याला वॉश करून घ्यायचा आहे, जेणेकरून कुठल्याही प्रकारची धूळ आपल्या चेहऱ्यावरती नसायला हवी। तर तुम्ही सकाळी आंघोळीच्या अगोदर ऑइल आपल्या चेहऱ्यावरती ऑइलने आपल्या चेहऱ्यावरती मसाज करून घ्यायचे आहे। आणि 1/2 तासानंतर आपल्याला चेहरा आपला वॉश करून घ्यायचा आहे। तर बघा, अशा पद्धतीने मी तर हा उपाय सर्वांनी ट्राय करा आणि काय रिझल्ट येतात मला सांगा। थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। बाय बाय।